या ठिकाणी मला कोणता डिसीज होता, कोणत्या प्रकारचं ऑपरेशन झालं हे सांगण्यासाठी सरांच्या विनंतीनुसार मी ते उभा आहे. प्रथमतः मी सीताराम गणपती गोरे, राहणार माटवे, तालुका काल, सेवानिवृत्त प्राचार्य. आफ्टर रिटायरमेंट मला हृदयाचा आजार झाला. अर्थात सर, हृदयाच्या आजाराची सिम्पटम्स जनरली लोकांच्या मध्ये चर्चिले जातात, म्हटली जातात. दरदरून घाम सुटणे, डोळ्यासमोर अंधारे येणे, छातीत वेदना होणे, या तिन्ही रिझन पैकी मला कोणतंही रिझन नव्हतं. पण एक अर्धा किलोमीटर अंतर चालून मित्रांच्या बरोबर गप्पा गोष्टी म्हणून रात्री 9:30 दरम्यान घरी जेवायला आलो. जेवलो, एक भाकरी, काकडी स्लाइड्स, गाजराच्या स्लाइड्स याबरोबर एक भाकरी खाली. आणि मग शेवटी भात खात असताना मला भाताचा पहिला घासच गिळेना हा प्रकार मला घडून आला. त्यावेळेला खेड्यातून इथं मी जॉईन झालो. माझी अँजिओग्राफी नंतर अँजिओप्लास्टी झाली आणि कळून चुकलं की एक हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या त्यापैकी 40% एक चोकअप आहे आणि 70% एक चोकअप आहे. अर्थात त्यानंतर मेडिसिन सुरू झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज 2019 माझं अँजिओप्लास्टी झाली. आणि गेल्या 15 दिवसामध्ये माझ्या डाव्या हातामध्ये मुंग्या मारू लागल्या. ॲज अ प्रिकॉशन म्हणून मी या ठिकाणी कसा आलो, माझी मिसेस कौशल्या सीताराम गोरे याही इथं उपस्थित आहे, त्या लोकांच्या मधून कोल्हापूरमध्ये असे असे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेल्यानं बरंच बरं होतं, कंबर दुखी, गुडघे दुखी वगैरे वगैरे. त्यापैकी माझ्या मिसेसला कंबर दुखी हा डिसीज आहे. गेले 15 ते 20 वर्ष त्या त्रास करतात, वाईट वाटतो. पण इथे सरांचा अनुभव घेतल्यानंतर मला वाटतं जवळजवळ 35 ते 40 दिवस झालं डिशी मेडिसिन त्या घेतात लिक्विड स्वरूपामध्ये सरांच्या सजेशन प्रमाणे. आणि आज अंशतक असणार तो आजार म्हणजे कंबर दुखी कमी कमी होत चाललेली आहे. आणि हा एक अनुभव घेऊन बघूया तरी काय चाललंय म्हणून मिसेसला घेऊन मी 1 महिन्याच्या कालावधीनंतर सरांच्या ठिकाणी मॉडर्न होमिओपॅथी या ठिकाणी मी आलो. आणि त्यावेळेला मला आवर्जून सांगावंसं वाटतं सर, की तुमच्या जे काही हॉस्पिटलचं नाव आहे मॉडर्न होमिओपॅथी, इट इज सुटेबल टू टुडे, आजच्या युगामध्ये. कारण जे काही मेजर डिसीजेस आहेत ते म्हणजे किडनी, डायबिटीस, हार्ट अटॅक वगैरे वगैरे, या दुर्मिळ रोगांच्या भरती सहजगत्या सरांच्या मार्गदर्शनातून गेलो तर औषध उपचाराच्या द्वारे आपल्याला तंतोतंत रिझल्ट मिळतात. मगाशी सरने पारंपरिक होमिओपॅथी आणि मॉडर्न होमिओपॅथी यामधला डिफरन्स काय ते सांगताना सांगितलं, त्याची यथोचित माझ्या वतीने तर मला खात्री मिळाली. कारण मला वाटतं 15 दिवसामध्ये मुंग्या मारणाऱ्या सरांच्या वतीनं जे मी औषध घेतलं 2 किटमध्ये, अर्थात किटचं नाव काही येत नाही सर, पण 2 किट आहे, 5 ml असं ते लिक्विड औषध दर 2 तासाला दिवसातून 6 वेळा घ्यायचं आहे. मी आजही ते घेत आहे. मगाशी मी आणि माझी मिसेस दोघेही हे लेक्चर चालू असताना ते ड्रॉप घेत होतो, आजही घेऊन आलो आहे. मला सांगायचं आहे की या मॉडर्न होमिओपॅथीतील सजेशन आणि सरांच्या मार्गदर्शनात योग्य ते पथ्य पाळलं
तर मला वाटतं क्विक रिझल्ट मिळू शकतो.